जनतेचे रक्त पिणारी लोक आहेत, यांना खाली घेतलं पाहिजे आणि याला हसब मुसीब पाठीशी घालतात. हसब मुसीबाने ह्याच्यामध्ये राजीनामा दिला पाहिजे. परंतु प्रसिद्धीसाठी इतका स्टंटबाज लोकप्रतिनिधी असावा याचा आज माझ्या निदर्शन झालेला आहे. 2 दिवसाच्या आत जर माझी माफी मागितली नाही तर त्यांना बदनामीचा दावा त्यांच्यावर मी दाखल करीन. 2 दिवसापूर्वी एक अपघात प्रकरणामध्ये ससूनच्या 2 डॉक्टरनी रक्ताचे सॅम्पल बदलल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली आणि त्याबाबत रवींद्र धंगेकर जे लोकप्रतिनिधी आहेत पुण्याचे त्यांनी माझ्यावर आरोप केले. मुस्लिमांच्या आशीर्वादाने हे चाललेलं आहे असा त्यांनी एक अतिशय खोटा माझ्याबद्दल बदनामी पसरवणारा त्यांनी आरोप केलेलं मी प्रसारमाध्यमामध्ये पाहिलं. कदाचित रवींद्र धंगेकरांना माझी माहिती नसावी. रवींद्र धंगेकर एक चांगले लोकप्रतिनिधी असे मी समजत होतो. परंतु प्रसिद्धीसाठी इतका स्टंटबाज लोकप्रतिनिधी असावा याचा आज माझ्या निदर्शन झालेलं आहे. त्यांनी 2 दिवसाच्या आत जर माझी माफी मागितली नाही तर त्यांना बदनामीचा दावा त्यांच्यावर मी दाखल करीन. तर हे ज्यावेळा प्रकरण घडलं त्यावेळा मी परदेशात होतो. मी हे आजच प्रकरण वाचलं, प्रसारमाध्यमामध्ये ही बातमी वाचली आणि तात्काळ मी याचा खुलासा करतो आहे. आजच माझा फोन आणि त्या दोन्ही डॉक्टरांचे फोन हे धंगेकरांना पोलिसांनी ताब्यात द्यावेत आणि त्याला CDR तपासाला सांगावे किंवा पोलिसांनी तात्काळ त्याला माहिती द्यावी. असा खोटं बोलणाऱ्या आणि अफवा पसरवणाऱ्या आमदाराच्या बाबत या निवडणुकीत लोकसभेच्या त्यांना पराभवाचे धूळ चाकावीच लागेल असं आता माझं भाकीत आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.